आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या पंचगंगा नदीला पुन्हा पूर्वकालीन स्वरूपाने महत्व प्राप्त करून देऊ, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिके यांचे प्रतिपादन. नमामी पंचगंगे या नावाने परिक्रमा आयोजित, 24 मे रोजी होणार गंगा पूजन. प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या पंचगंगा नदीला पुन्हा पूर्वकालीन स्वरूप आणि महत्व प्राप्त करून देऊ, शिवाय नदीच्या काठावर वसलेल्या पुण्यक्षेत्राचे दर्शन, त्याचा इतिहास आणि सहवास याचा सुखद अनुभव घेता यावा, यासाठी नमामी पंचगंगे या नावाने परिक्रमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली. आम्ही पंचगंगेच्या संदर्भात एक खूप मोठी आगळी आणि वेगळी कल्पना मांडत आहोत. पंचगंगेच्या बाबतीत बरीच लोक हा खूप अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे खूप भावूक होतात आणि त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सामाजिक संस्था आणि प्रत्येक धार्मिक संस्थाही आपल्या आपल्या परीने काम करत असते. पण या सगळ्यांचा कुठेतरी एकत्रित येणं खूप गरजेचं आहे आणि एक खूप मोठा लोकसहभाग मिळवणंसुद्धा गरजेचं आहे. पंचगंगा ही मुळात आम्ही मानतो की तो एक प्रवाह नाही आहे, तर ती आपली जीवनदायिनी आहे. आणि या दृष्टीने जर त्यांच्याकडे बघितलं तर त्याला खूप मोठं एक धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आम्ही पंचगंगा परिक्रमा या उद्देशाने चालू करत आहोत की नदीच्या पात्राजवळ जेव्हा आपण जाऊ, सहवास जेव्हा नदीच्या पात्राचा आपल्याला प्रत्यक्षरित्या लाभेल, तेव्हा आपोआप आपल्याला त्या नदीच्या पात्राबद्दलचे प्रेम किंवा त्याच्याबद्दलच्या जबाबदारीची जाणीव होईल. हा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यातूनच ही परिक्रमा प्रयाग चिखलीपासून चालू होईल, ती नरसोबाच्या वाडीपर्यंत आणि पुन्हा नरसोबाच्या वाडीपासून प्रयाग चिखलीपर्यंत येऊन थांबेल. ही परिक्रमा करत असताना 160 किलोमीटरचा पाण्याचा प्रवाह असेल. त्याच्या मार्गावरती येणारे जवळपास 16 दत्तांची मंदिरं आहेत, काही शिवालयं आहेत, काही श्रीकृष्णांची मंदिरं आहेत, त्या सगळ्या मंदिरांना भेटी देण्यात येईल. इथे कुठेही धर्माच्या बाबतीत अवडंबर माजवण्याचा काही कुठेही हे नाही आहे. फक्त आपलं ऐतिहासिक आहे, वारसा आहे, पौराणिक वारसा आहे, ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचा लोकांना दर्शन व्हावं हा एक हेतू आहे त्याच्या मागचा. याच्यामध्ये कुठलंही कर्मकांड, धर्मकांड काहीही सांगितलं जाणार नाही आहे. ही पूर्ण पदयात्रा करता येईल किंवा त्याच्या सायमल्टेनियसली जो डांबरी रोड गेलेला आहे, जर वयोवृद्ध लोक असतील त्यांना परिक्रमा करायची असेल तर ते या माध्यमातून करू शकतील, अशा दृष्टीने ही परिक्रमा आखलेली आहे. केवळ आणि केवळ उद्देश असा आहे की आपला जसं मी म्हटलं ऐतिहासिक वारसा जपणं खूप गरजेचं आहे आणि नव्या पिढीला पुन्हा एकदा नव्यानं या संस्कृतीची, या आपल्या आध्यात्मिकतेची जाणीव व्हावी आणि ही परंपरा पुढे चालू ठेवावी, या दृष्टीनं आम्ही ही पदयात्रा, परिक्रमा आणि पूजा काही असेल तर ही सगळी चालू राहावी आणि ह्या चांगल्या गोष्टींचा प्रवाह पुन्हा एकदा पंचगंगेत जाऊन ती अमृत संजीवनी पुन्हा एकदा बनावी, हाच आमचा या परिक्रमेमागचा उद्देश असेल. 20 तारीख ही गंगा अवतरण दिवस मानली जाते. त्या दिवशी गंगा अवतरते असं म्हणतात, कारण का तो गंगा दशहरा समाप्ती दिवस आहे. याच्यापूर्वी 9 दिवस गंगेचा उत्सव चालतो आणि हा 10वा दिवस म्हणजे समाप्तीचा दिवस मानला जातो. त्या दिवशी गंगा अवतरण होते, तर त्याचं औचित्य साधून आम्ही या परिक्रमेचं अनाउन्समेंट केलेलं आहे आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणून एक खूप मोठ्या प्रमाणात आम्ही गंगेची आरती घेत आहोत. ज्या पद्धतीनं गंगेची होते त्या पद्धतीनं आपल्या पंचगंगेची आरती होणार आहे मोठ्या प्रमाणात. आणि याच्यासाठी मला सगळ्या लोकांना आवाहन करायचं आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात एकत्र या, की जिच्यामुळं आपण आहोत, जिच्यामुळं आपली करवीर नगरी आहे, तिला पुन्हा एकदा आपण एक उभारी देऊ, तिला पुन्हा एकदा तिचं स्थान जे आपल्या दृष्टीने आपण फार कमी लेखलेलं आहे, तिला जे निग्लेक्ट केलेलं आहे ते पुन्हा तिचं स्थान तिला परत देऊ, या उद्देशाने आपण सगळेजण 24 तारखेला मोठ्या प्रमाणात पूजेमध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करते सगळ्यांना.